पाटील साहेब, अहो मी बोलतोय. ये नाही हवा असं कसं? आमची एका कामासाठी तुमच्याकडे ये नाही म्हटल्यावर आम्ही करायचं काय? पाटील साहेब विसरू नका, आम्ही बी आमदार आहे आणि ते बी तुमच्याच पक्षाचे. हो अहो, एक सहीला तुम्हाला येळ मिळत नाही का? म्हणायचं काय तुम्हाला? आणि तिकडे दोन दोन दिवस कलाकेंद्रात उताने पडून असतं ते. सांगू काय? नाही नाही नाही, आता काय नाही, आता जे काय बोलायचं ते पार्टी ऑफिसमध्येच बोलतो. हो ठेवा फोन. मायला साहेब, पोरांना चहा दिला काय? दिला दिला. हो घेतला ना? घेतला ना. बसा बसा, बोला. नमस्कार अण्णा साहेब. नमस्कार. आम्ही एक चित्रपट काढतोय. चित्रपट? हो. अरे वा वा वा. वॉर्ड क्रमांक 2 चे नगरसेवक रामभाऊ यांनी तुमच्याकडे पाठवलं होतं. रामभाऊ नाही काय? हो. बर बर बर. हे विनायक जाधव. नमस्कार. आपल्या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक. वा छान छान. तेच सांगेल तुम्हाला कसं काय करायचं ते पुढे. सांगा साहेब. हे स्क्रिप्ट आहे आणि याच्यातच बजेटच्या पण डिटेल्स आहेत, तुम्ही एकदा नजरेखालून घातल्यात तर. अगं चेष्टा करताय काय नाही राव? अहो आम्ही जर एवढं शिकलो असतो तर आमदार कशाला झालो असतो? तुम्ही सांगा काय असं नसन ते तोंडी सांगून टाका ना. हे ठेवतो. हां ठेवा ठेवा, सांगा. काय नाही, साधारण एक 60 लाखाचं बजेट आहे सिनेमाचं. 60 लाख दिलं. पुढं बोला. सिनेमाची कथा स्त्रीप्रधान आहे. स्त्रीप्रधान? एक डान्सर मुलीची गोष्ट आहे. डान्सर पुरीची गोष्ट आहे काय? मायला, म्हणजे लावणी असेलच किती आहेत नाही का? लावणी नाहीये, वेस्टर्न डान्सरची गोष्ट आहे. असं काय करताय राव? सिनेमा मराठीतच काढतोय ना? हो हो, सिनेमा मराठीच आहे. आणि त्यात लावणी नको? एक काम करा, आत्ता गेली ती पोरगी बघितली का? आमची राणी आहे, तिला सिनेमात हिरोईन म्हणून घ्या. काय फक्कड लावणी करते राव. हा काही विचारू नका. हा आणि एक काम करा, सिनेमात चांगल्या 10-12 लावण्या टाका. अहो बघा राव, पब्लिक नुसतं याड्याने तुटून पडतंय सिनेमा टाकीजवर. हा हाऊसफुल. काय समजतंय ना? का असं का करी ना? उद्या सांच्याला आमच्या राणीकडे जावा, तिच्या कलाकेंद्रात लावणी बघा. फार खुश होऊन जातोय माणूस एकदम. तिची समजी स्टोरी ऐका. आणि त्या स्टोरीवरतीच कथा लिहायची बरं का, आणि त्याच्यावरतीच सिनेमा करायचा. आणि 10-12 लावण्याचं विसरू नका. काय एक काम करा, 5-6 महिने ना भेटा. 6 महिने? हा आता अधिवेशन चालू होईल, मग आमचं त्याच्यानंतरचा तो चायनाचा दौरा, अभ्यास दौरा, हो त्याच्यामध्ये 4-6 महिने जातील ना. असं करा, 6 महिन्यानंतर भेटा. बरं येतो. आणि कामाला सुरुवात करा पटापटा. आईला त्या आमदाराच्या म्हणे 10-15 लावण्या घालू. असं बोलतो तसं काय चड्ड्या बनण घालू. मला असं वाटतं की अशा लोकांची मदत घ्यायलाच नको, उगाच डोक्याला ताप होतो. आणि वर हे जे सांगणार तेच करा. आणि वेळेवर तर कधीच भेटणार नाही. 6 महिने जा नाही तर वर्षांनी जा. बघूया. अरे काय झालं, सगळे असे शांत का? फायनान्सचं काम माझंही नाही झालं. मला नाही वाटत आपल्यावर कोणी पैसे लावेल. ए बी पॉझिटिव्ह यार. ए काय पॉझिटिव्ह रे? इथं 100 रुपयांसाठी लोक मारामार करतात आणि आपल्यावर 50 लाख कोण लावणार? मला सांग, आतापर्यंत किती ठिकाणी प्रयत्न केले तू? ए मान्य, एकच प्रयत्न केला, पण एका प्रयत्नामध्ये भूत भविष्य सारं कळलं. कळलं तसं नसतं रे सलीम. ए आम्ही सांग रे याला. पीटर तू एक काम कर, तू एखादी धून ऐकव आमचा उत्साह वाढवण्यासाठी. ए विनायक तू काहीतरी बोल यार. हे बघ, तू असं शांत राहिला ना की आम्हा सगळ्यांना टेन्शन येतं. बरं मी सगळ्यांना माझं नवीन एक कंपोजिशन ऐकवतो. हां आणि हां, मी असं ऐकलं आपली हिरोईन फायनल झाली. काय विनायक? हो रसिका नाव आहे तिचं. हाय हाय,
मी पहिल्यांदा याला लाजताना बघितलंय. लाजतोय कुठे, मी लाज मी नाव सांगितलं. आवडली तुम्हाला? चुडा आवडला का? हो छानच आहे चुडा. लग्न झालं तुमचं? लग्न नाही माझं. अगं बाई खरंच रसिका, अगं मानवचं लग्न नाही झालं अजून. काही मानव मानव काय करतेस, हे आमचे डिरेक्टर साहेब आहेत, त्यांनीच मला चित्रपटात काम दिलंय. असं होय? अगं बाई नशीबच म्हणायचं आमचं, तुम्ही आमच्या घरी आलात ते. मी येतो. आओ चहा टाकलाय ना. नाही चहा नको, माझा हॉलवर झालाय चहा. एक काम कर, तुम्ही जेवून जा. नाही नको नको, जेवण नंतर. मस्त जेवण करते रसिका माझी, खूप छान जेवण करते. अगं असं येतो आई. नमस्कार. मानव मानव विनायक गेला. रसिका पण ना, गेल्या 2-4 दिवसात तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं सर. तुमचं टॅलेंट आहे रसिका, फक्त ते पॉलिश करायचंय. सर आपलं शूटिंग कधी सुरू होईल, आणि इथे पुण्यातच असेल का कुठे बाहेर असेल? शूटिंग पुण्यातच असेल, खरं सांगायचं तर बाहेर परवडणार नाही. माझ्या मित्राचं एक फार्म हाऊस आहे इथे, तिथेच आपण पहिले काही दिवस शूटिंग करू. कधी सुरू होईल तुमच्यापासून काही लपवणार नाही. आपल्या फिल्मसाठी आपल्याला अजूनही फायनान्स नाही मिळालं आहे, म्हणजे आम्ही सगळेच तो मिळवण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय. पण ज्या दिवशी आपल्याला फायनान्स मिळेल सुरू होईल. सर एक रिक्वेस्ट आहे. काय? तुम्ही मला अरे तुरे केलं तर मला आवडेल. ज्या दिवशी तुम्ही मला सर बोलायचं बंद कराल, त्या दिवशी मी तुम्हाला अरे तुरे करेन.